सेहत की बात, ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुंचाना चाहते हैं। हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी, जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं, उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुंचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुँचाए। अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें। गुड आफ्टरनून, मी डॉक्टर परीक्षित नंदकुमार सातपुते। मी त्वचारोग तज्ञ, सौंदर्य समस्या गुप्तरोग तज्ञ म्हणून गेली 7 वर्षे औरंगाबाद येथे नागेशवाडी येथील लावदू स्किन केअर अँड लेझर क्लिनिक येथे सेवा देत आहे। तसेच गंगापूर आणि वैजापूर येथील इथे पण मी दर आठवड्याला रुग्णसेवा देत असतो। तर आजचा आपला विषय आहे जो सगळीकडे एक कॉमन समस्या झालेली आहे, तो म्हणजे फंगल इन्फेक्शन, ज्यालाच आपण गजकर्ण म्हणतो। गजकर्ण म्हणजे एक हा एक बुरशीचा आणि आजार आहे। हा एक बुरशीचा संसर्गजन्य त्वचेचा आजार असून हा खूप प्रमाणात, त्याचा मोठ्या प्रमाणात त्याचा प्रसार आहे। आज आता म्हणजे जवळपास आमच्या ओपीडीमध्ये जवळपास 50-60% पेशंट त्वचारोग तज्ज्ञांकडे हे बुरशीचे असतात। साधारणतः ही बुरशीचं जर मला त्याला आम्ही कॉमन भाषेत डर्मॅटोफाइट्स म्हणतो आमच्या भाषेत, तर हे डर्मॅटोफाइट्स नावाचे जंतू असतात। हे जंतू आपल्या कुटुंबातील एखाद्यानुसार इन्फेक्शन झालं तरी पटकन पसरतात। मेन म्हणजे याचं कारण सांगता येईल की जेव्हा आपण एखाद्या जर पेशंट असतो गजकर्णाचा, त्याचे जर कधी आपण पर्सनल आर्टिकल्स म्हणजे समजा टॉवेल वगैरे कपडे वगैरे वापरण्यात आले किंवा नॅपकिन वगैरे, तर मग हा जंतू, हा जो बुरशीचा जंतू आहे, हा घरातल्या इतर सदस्यांना लगेच पसरतो। शिवाय कधी कधी कपडे पण आपले एकत्र धुतले जातात, तेव्हा पण दुसऱ्यांना लागण होऊ शकते। आणि जेव्हा आपण ओले होऊन जातो, घाम येतो किंवा असं पावसात भिजून जास्त ओलसर कपडे घातले, त्यावेळेस हे जंतू असतील तर मग हे आपल्या त्वचेवर रुजून आणि त्वचे रुजले की ते मग वाढायला चालू करतात। आणि मग ते असे सुरुवातीला पुरळ येते, ती पुरळ अशी गोल गोल रूपात येऊन नंतर तिच्यामध्ये खाज येणारे पुरळ, असं सर्वसाधारण आपल्या ह्या गजकर्ण वर्णन करते। तर हे हा साधारणतः गजकर्ण हॉस्टेलमध्ये राहणारे मुलं असतील, वसतिगृहाचे मुलं राहतात किंवा रूममध्ये राहणारे मुलं की जे एकमेकांचे टॉवेलवर शेअरिंग करतात, किंवा ओव्हर क्राऊडिंग प्लेस जिथे एका घरामध्ये जास्तच माणसं असतात आणि खास करून जेव्हा मग एकत्र त्यांचे वस्तू वगैरे वापरत येतात, त्यामुळे त्याचा प्रसार चटकन होतो। आणि एकदा हा आजार तुमच्या कुटुंबामध्ये सुरू झाला की मग तुमचा तो झपाट्याने पसरतो। अशा वेळेस होतं काय की पेशंट बऱ्याच वेळेस आधी सुरुवातीला कुठला तरी एक पटकन जाऊन कुठल्या तरी केमिस्टकडून मलम आणतो, त्यांना वाटतं काहीतरी ॲलर्जी वगैरे असेल। बहुतेक करून जे केमिस्टकडून जो मलम दिलं, तर स्टिरॉईड नावाचं औषध असतं, ते स्टिरॉईडचं मलम लावलं की ते तात्पुरतं थांबतं आणि ते लक्षणं थांबले की बरं झाल्यासारखं वाटतं, ते डबल वाढतं। तर गजकर्ण हा तसा म्हणजे बरा व्हायला फार सोपा आहे, फक्त काही गोष्टींची मात्र काळजी घेतली तर तो तुम्हाला वारंवार होत नाही। तर आता आपण जसं गजकर्णाची सर्व कारणे बघितली, तर आता त्याचे जे आपण उपायामध्ये, तर उपायामध्ये आपण त्यांना क्रीम आणि पेशंट आल्यानंतर त्याचं सगळं जे आपण बघतो गजकर्ण आहे का नाही त्याचे निदान करतो। एकदा गजकर्णाचे निदान झाले, निदान करण्याची सोपी पद्धत म्हणजे खास करून जिथे आपले स्किनचे बॉडी फोल्ड येतात, जसं जागेत झालं, काखेत झालं, पोटाच्या वाळ्या झाल्या, छाती खालच्या स्किन फोल्ड झाले, इथे हे सर्वसाधारण लालसर होणारे चट्टे येतात। आणि जिथे जिथे तो इन्फेक्शन होतो त्या इन्फेक्शनच्या एरियानुसार मग आपण देतो। समजा केसांमध्ये गजकर्ण झालं तर कॅपॅटिस देतो, टिनिया कॅपॅटिस। चेहऱ्यावर झालं तर टिनिया फेशी म्हणतो आम्ही, अंगावर झालं टिनिया कॉर्पोरिस, अवघड जागे वगैरे झालं तर टिनिया क्रुबिस, हातावर पायर झालं तर पेडिस आणि मॅनम असे त्याला नाव आहे। एकदा गजकर्णाचं निदान झालं की मग पेशंटला बाकीचे काही औषध गोळ्या चालू आहेत का, त्यांनी कुठल्या अधिक औषध गोळ्या लावून आल्या आहेत का, घरात माणसांना कोणाकोणाला आहे, त्याची वैयक्तिक सवयी कशा स्वच्छ, त्याची सगळी आम्ही हिस्ट्री घेतो। ते गेल्यानंतर मग आम्ही पेशंटला मेडिसिन्स देतो। मेडिसिन्समध्ये असं आहे की जी तुम्हाला डॉक्टरांनी औषध दिलेली आहे, ही सर्व तुमच्या वय, तुमचं वजन, तुमचे इतर व्यासह व्याधी आहेत का, तुम्हाला दुसरे का औषध चालू आहेत का, हे बघून तुम्हाला ते औषधं दिले जातात। त्यामुळे पेशंटने ती मनाने औषधं अर्धवट बंद करू नये किंवा मनाने तिचा डोस वाढवू नये, कारण होतं का हे औषधं हेवी असतात, कधी कधी दुसऱ्या औषधासोबत इंट्रॅक्ट करतात। अर्धवट सोडले औषधं तर जंतूंना पुरेशी औषधं, पुरेशा मात्र जंतू मारायला औषधं न भेटल्यामुळं तुम्हाला हे औषधांचे मग परिणाम न होतात, औषधांचे परिणाम व्यवस्थित न झाल्यामुळं हे इन्फेक्शन डबल वाढतं। पेशंट बऱ्याच वेळ जसं ट्युबरक्युलोसिसमध्ये होतं की पेशंटला 6 महिने सांगितलं असं, पेशंट 2 महिन्यातच औषध सोडून देतं,
तसं यामध्ये होतं की 4 दिवसात क्लिअर होतं पण औषधं पेशंट आर लोड सोडून देतं आणि हे डबल वाढतं आणि हे डबल वाढल्यामुळे दुसऱ्याला पण माझ्या धोका जास्त असतो. त्यामुळं पेशंटनी जेवढे द्यायला औषध गोळ्या सांगितल्या तेवढे सर्वसाधारणपणे कोर्स कम्प्लीट करणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट जे लावायचे मलम आहे ते मलम बरं झालं सुद्धा आम्ही साधारणतः 10 ते 2 दिवस 2 आठवडे जास्त लावायला सल्ला देतो की ज्यायोगी हे तुम्हाला इन्फेक्शन वारंवार होत नाही. आणि प्रतिबंधासाठी काही गोष्टींचं पेशंटने पालन करावं. पहिली गोष्ट म्हणजे पेशंटचे कपडे वेगळे धुवायला पाहिजे, खास करून ज्याला ज्याला आजार आहे त्यांचे सर्वांचे कपडे एकत्र धुतले पाहिजे. बऱ्याच वेळेस काय घरामध्ये वॉशिंग मशीनमध्ये किंवा एकत्र भिजवलं जातं, वॉशिंग धुतले जातं आणि इन्फेक्शन पसरतं. तेव्हा पेशंटने ज्याला आहे इन्फेक्शन त्यांनी स्वतःचे कपडे गरम पाण्यात अर्धा तास जरी भिजवले डिटर्जंटमध्ये तरी सफिशियंटली उलटे करून वाळत घालायचे उन्हामध्ये. पेशंटला जे काही कपडे आहेत सर्व त्याचे बिछाने वगैरे ते एकदा चांगलं ऊन दाखवून घ्यावं कपड्यांना ड्रेसेसला, म्हणजे ह्याच्या ते कपडे त्यांचे बुरशीमुक्त होऊन जातात. तसेच जो भाग इन्फेक्शन आहे त्याला सतत हात लावू नये, नखाने खाजू नये, कारण की ही नख हे बुरशीसाठी निवारा आणि खाद्य या दोन्हीची सोय करतं आणि नखांद्वारे ते इतर देव पसरू शकतं आणि नखामध्ये इन्फेक्शन खूप दिवस राहू शकतं. कधी कधी नखांची पण बुरशी होते त्याला आम्ही ओनायकोमायकोसिस म्हणतो. नखांचा बुरशीचा आजार त्यामुळे होऊ शकतो की ते म्हणजे मग नखाचा स्पेशल आजार होतो आणि प्लस नख हे सोर्स पण बनतात नंतर इन्फेक्शन. त्यामुळे बिलकुल नखाने खाजवायचं नाही किंवा कुठल्याही वस्तूंनी खाजवायचं नाही. ज्याला जास्त घाम येतो त्यांनी सुती सैलसर कपडे वापरले पाहिजे. प्लस जास्त घाम येत असेल तर जे इनर वेअर्स आंतरवस्त्रे असतात ते 2 बदलली पाहिजे. चुकून खास करून पावसाळ्या दिवसात ओलसर कपडे पेशंटने घातले नाही पाहिजे. जे वाळलेले चांगले कपडे तेच घातले पाहिजे आणि जे औषध उपचार आहेत ते औषध उपचार पेशंट नियमित घेणं आवश्यक आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत स्टिरॉइडचे मलम ह्या गजकरणामध्ये वापरणं टाळलं पाहिजे, कारण की हे मलम फक्त आणि फक्त तुमचं लक्षणं दाबतात, आजार बरा होत नाही. आणि साबणामध्ये सुद्धा पेशंट एक सौम्य असा मॉइश्चरायझरवाला मेडिकेटेड साबणाची गरज नाही, सौम्य माइल्ड एकदम मॉइश्चरायझर सोप वापरला तरी चालतं. नियमित स्वच्छ अंघोळ करणं गरजेचं आहे. आपले टॉवेल नॅपकिन सारख्या ज्या पर्सनल आर्टिकल ते पेशंट शेअर केलं पाहिजे. असा गजकरण जो आजार आहे म्हणजे तो दिसतोय समाज खूप वाढलेला आहे पण तो बराय होतोय लोकांमध्ये. फक्त ह्याच्यामध्ये तुम्हाला पेशंटनी स्वतःची वैयक्तिक स्वच्छता घेणं गरजेचं आहे. आणि घरामध्ये समजा कोणाला चालू झालं असेल त्यांनी सुद्धा लवकर उपचार केले तर हा घरातल्या पटकन बरा होतो आणि बाहेर पसरलं. आउट ऑफ स्किन केअर अँड लेझर क्लिनिक येते आपल्याकडे अत्याधुनिक लेझर उपचार आहेत. जसं एक्झायमर लेझर आपण सोरायसिस कोड चाई पडणे एक्झिमा याच्यासाठी आपण एक्झायमर लेझर वापरतो. आपल्याकडं हेअर रिमोवलसाठी आणि वाळचे डाग वगैरेसाठी IPL लेझर आहे. तसंच गोंदन वगैरे काढण्यासाठी कार्बन फेशियलसाठी आपण PCC लेझर वापरतो. तसंच आपल्याकडे लवकर आता PRP ट्रीटमेंट पण चालू होणार जी चौकट आपण चेहऱ्यावरच्या खड्ड्यांसाठी केस वगैरेसाठी जे स्ट्रेच मार्क आहे ते घालवण्यासाठी आपण PRP लवकरच चालू करणार आहोत. आरोग्य जागृती.